खेलो इंडियामुळे देशाला येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये नक्कीच पदके मिळतील आणि हेच तरुण खेळाडू देशाचे भविष्य असतील असा विश्वास क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात बालेवाडी येथे खेलो इंडिया युथ गेम सुरू असून स्पर्धेचा हा 7वा दिवस आहे. 7व्या दिवसाखेर महाराष्ट्राने आपले स्थान पहिल्या क्रमांकावर राखलं असून स्वर्णपदक पटकावणाऱ्या महाराष्ट्रातील काही खेळाडूंचा सत्कार विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आलाय. तसेच विविध राज्यातून जे संघ आले त्या संघाच्या व्यवस्थापकांचाही सत्कार तावडे यांनी केलाय. केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला प्रोत्साहन दिलं असून खेलो इंडियासाठी जो निधी दिला जातोय तो या देशातील नागरिकांच्या करातनं दिला जात असून आता इथे खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूंची देशासाठी पदक आणण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत हीच मुले पदके आणतील, त्याचा हा पाया रचण्याचं काम या सरकारने केलं असल्याचं विनोद तावडे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. सभीने मेहनत करके इतना बढिया आयोजन किया है, मैं मानता हूं कि सभी स्टेडियम जरूर खुश होंगे कि इस प्रकार का आयोजन व्यवस्था इतने कम दिनों में हमने की है और ये इसी प्रकार करने का हमारा मानस ये था कि जो सोच कैच देम यंग ये बचपन से स्कूलों में हम सुनते आए लेकिन उसको वास्तव में उतारने का काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और आदरणीय क्रीड़ा मंत्री राजवर्धन राठौड़ जी ने किया और अगर उनकी ये सोच है तो सोच के बराबर चलना चाहिए ये मानकर. और मुझे प्रधान जी कह रहे थे, केंद्रगर जी बता रहे थे कि राठौड़ साहब ने ये कहा कि इस प्रकार की फैसिलिटीज, इस प्रकार की प्रतियोगिता एशिया में कहीं दिखने नहीं मिलती है, जो महाराष्ट्र पुणे में आप उसका अनुभव कर रहे हैं.